नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आज आपण मस्त असे ज्वारी व तांदळाच्या पिठापासून धिरडे बनवणार आहोत. हे धिरडे शरीरासाठी अतिशय पौष्टिक तर असतातच, त्यासोबत हे झटपट होऊन देखील जातात. घरच्या साहित्यात आपण हे धिरडे अगदी झटपट बनवू शकतो. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, त्यासोबत बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा, इथे मी ज्वारी आणि तांदळाचं मिक्स पीठ मी दळून आणते. ते मी इथे एक वाटी घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी एक अगदी बारीक चिरून कांदा टाकलेला. त्यानंतर अर्धा टॅमॅटो आपल्याला इथे टाकून घ्यायचं आणि दोन मिरच्या आपल्याला अगदी बारीक कापून टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर चिरून टाकायची आणि अर्धा चमचा अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची. त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घ्यायची, पाव चमचा मिरची पावडर टाकायची. त्यानंतर एक चमचा आपल्याला इथे सफेद तीळ टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहोत आणि हे चांगलं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण घावणे करताना ज्याप्रमाणे पिठामध्ये पाणी टाकतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. बघा, आपल्याला इथे एक ग्लास संपूर्ण पाणी लागलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून, हे मिश्रण आपल्याला मिक्स करून झालं की त्यानंतर आपल्याला गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा चांगला गरम झाला की त्याला तेल असं लावून घ्यायचं आणि हे जे आपण धिरड्याचं पीठ बनवलं ते असं गोलाकारमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर असंच ठेवून द्यायचं. 2 ते 3 मिनटं झाली की बघा, अशा प्रकारे आपलं धिरडं एकदम असं वरून सुकून जातं. त्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आणि 2 मिनटं पुन्हा मीडियम गॅसवर चांगलं असं शिजवून घ्यायचं. 2 मिनटांनी पलट पलटी करून घ्यायचं आणि तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पलटी करून आपल्याला चांगली 2 ते 3 मिनटं असं चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं. अशा प्रकारे बघा, आपलं एक धिरडं तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपण दुसरं धिरडं देखील करून घेऊया. अगोदर आपल्याला तेल लावून घ्यायचं. त्यानंतर धिरड्याचं पीठ आपल्याला इथे गोलाकारमध्ये टाकून घ्यायचं आहे. अगदी कडेने आपल्याला हे धिरड्याचं पीठ टाकून घ्यायचं, म्हणजे एकदम गोलाकार असा आकार येतो. आपण इथे धिरडं पलटी करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं आपण इथे तेल लावून घेऊया आणि पुन्हा चांगलं पलटी करून 2 ते 3 मिनटं चांगलं असं याला शिजवून घेऊया. दुसरं देखील आपलं इथे धिरडं मस्त असं तयार झालेलं आहे. हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याचप्रमाणे आपल्याला बाकीचे धिरडे देखील अशाच प्रकारे करून घ्यायचे आहेत. सकाळच्या घाईगडबडीत नाश्ता काय करायचा सुचत नसेल तर हा नाश्ता आपण पटकन बनवून कुटुंबाला खायला देऊ शकतो. लहान मुलांना तर टिफिनसाठी तर हे धिरडे आवश्यक द्या, कारण ते खूप असे पौष्टिक आहेत. आपली इथे बघा, एक एक करून सर्व अशी धिरडे तयार झालेली आहेत. मस्त अशी ही धिरडी तयार झालेली आहेत. चवीला देखील एकदम मस्त असे लागतात. दिसायला देखील बघा, एकदम असे मस्त दिसत आहेत. आणि अगदी आपण हे धिरडे पातळ केलेले आहेत. अगदी ज्याप्रमाणे घावणे होतात त्याचप्रमाणे ही धिरडी होऊन जातात. बघा, मी हे धिरडं तुम्हाला तोडून दाखवत आहे. मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे. आपण हे धिरडे असंच देखील खाऊ शकतो किंवा दही किंवा सॉससोबत देखील आपण हे खाऊ शकतो. मग कशी वाटली ज्वारी व तांदळाच्या पिठापासूनचे धिरडे, ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.